मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील योगेश इंगळे या सर्पमित्रांनी 350 सापांना वाचवून भयमुक्त वातावरणात मुक्त संचार करायला सोडून दिले असल्यामुळे परिसरात त्यांची स्तुती केली जात आहे. सर्पमित्र जनजागृती करताना दिसत आहेत. जानेफळ येथील सर्पमित्र योगेश इंगळे यांनी 350 सापांना आतापर्यंत मुक्त अधिवासात सोडून दिलं आहे. शेतकऱ्यांच्या मनातील भीती काढून भयमुक्त वातावरण करीत असल्यानं त्यांच्या कार्याची प्रशंसा होत आहे. सर्पदंशानंतर न घाबरता विष कसं काढायचं याचं प्रत्यक्षिक दाखवून भयमुक्त करण्याचा प्रयत्न आणि डॉक्टरांकडून उपचार करावा असं मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. सर्पदंश केल्याच्या नंतर आपण काय काळजी घेतली पाहिजे असं स्टार महाराष्ट्र न्यूजच्या दर्शकांना आणि वाचकांना ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपण काय सांगाल की एखाद्या दंश केला तर त्या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे? आपल्या जर एखाद्या घरी इंजेक्शन राहतो, हा इंजेक्शन इंजेक्शन राहते आपल्या घरी, हा त्याच्यावरच, हा म्हणजे सुई लावायचं सांगते, म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरी असं एक इंजेक्शन असते, त्या इंजेक्शनचा जो वरचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि त्याच्यानंतर असं असते, हा ते या ठिकाणी इंजेक्शन दिलं ते उलट टाकायचं, उलट टाकायचं, सुई राहते तिकडून निघून टाकायचं. हा आता समजा दंश केला आहे तर ते तुम्ही त्याचं पॉयझन कसं काढसाल? समजा उदाहरणार्थ तुम्हाला जर दंश केला, हा हा दाबाचा, हां हां, आणि हे श्रीकृष्ण काकडे, स्टार महाराष्ट्र न्यूज मेकर.